छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ताकडे यांनी शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन शहरातील जनसेवन विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभागृहात सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत आयोजन केलं होतं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उद्देशानं प्रत्येकानं रक्तदान करावं असं आवाहन यावेळी रवींद्र तांगडे यांनी नागरिकांना केलं. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून रवींद्र तांगडे यांनी शहरातील यलसेवन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभागृहात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी 43 रक्तदात्यांनी आपलं रक्त संकलन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज छत्रपती संभाजीनगर. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 300 वाढदिवस होता, परंतु साहेबांनी आज जे महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे, जे शेतकऱ्यावर जे संकट आलेलं आहे, युवकांना नोकरी भरती नाही आहे, तरी साहेबांनी ठरवलं मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. तरी पण साहेबांनी हिवाळी अधिवेशनाला युवा मोर्चाच्या वतीने जो ठेवण्यात आलेला युवा संघर्ष यात्रा होती, त्या यात्रेच्या समारोपाला 12 तारखेला त्यांच्या वाढदिवस दिवशी खूप मोठा मोर्चा काढून एक नागरिकांना सेवा देण्याचं काम त्यांनी केलं. त्याच पद्धतीने आमचंही काही देणं लागतं युवकांचं, जसं आम्हाला आदर्श आहे तसे युवकांसारखे ते पूरं महाराष्ट्रभर फिरत आहे. त्यामुळं एखाद्याचा जीव वाचवावा, काहीतरी व्हावं, आणि रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे अशा पद्धतीचा आम्ही संकल्प घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या सेवन शेवटी आम्ही इथं रक्तदान शिबिर केलं. आतापर्यंत 43 जणांनी इथं रक्तदान शिबिर केलं, 100 जणांचा आमचा मानस आहे. किती लोकांनी उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं याचं? आज शिबिराचं उद्घाटन हे पांडुरंग तांगडे पाटील जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष ख्वाजाबाई शरफुद्दीन यांच्या हस्ते आज रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. तुम्ही रक्तदान शिबिर घेता याच्यासाठी कुठले कोणाची मदत मिळाली आणि कोणती रक्तपेढी तुम्हाला? याच्यासाठी इथंच्या सर्व नागरिकांनी मला मदत केली. विश्वनाथ स्वामी साहेब असो आणि सर्वात चांगली एक मदत आहे MGMची जी विश्वस्त आहे. आणि सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जिथं कुठं रक्तदान होईल, रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ दान आहे, घाटी असो किंवा MGM असो, ज्याचा कुठं असेल त्यांनी त्या पदपेढीत जाऊन त्याने रक्तदान घ्यावं. या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आव्हान करतो. किती टार्गेट ठेवलं आहे रक्तदान? आम्ही 101 टार्गेट ठेवलेलं आहे. चालेल, असेच कार्यक्रम आगामी काळात आम्ही आता पवारसाहेबांच्या वाढदिवसाने आम्ही सप्ताह ठेवलेला आहे. आणि ब्लँकेट वाटप असो, घाटीमध्ये फळं वाटप असो, आणि 23, 24, 25 राष्ट्रवाद